नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. आणि पुढच्या अर्ध्या तासात पाहणार आहोत स्पीड न्यूज. ठाण्यातल्या राबोडीमध्ये एका धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू झालाय, तर एका लहान मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. तीन लोक एकूण जखमी झाले होते, त्यांना उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. बिल्डिंगमधील 75 कुटुंब बाहेर काढण्यात आली आहेत. या ठिकाणी महानगरपालिका अधिकारी तसंच अग्निशमन दलाचे अधिकारी, एनडीआरएफ तर ठाणे पथक असे एकूण सगळेच हजर झालेले आहेत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश भागात आजपासून पाऊस आणखी जोर धरण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, पालघर, रायगड, रत्नागिरी इत्यादी जिल्ह्यांमध्ये प्रामुख्यानं पुढचे 3 ते 4 दिवस पावसाचा जोर राहणार आहे. विदर्भात सुद्धा काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यात प्रामुख्यानं घाट विभागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय. गेल्या 24 तासात झालेल्या पावसाचा फटका गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागाला बसलाय. तब्बल 3 तास भामरागड तालुक्याला जोडणारा महामार्ग पुरामुळे बंद झाला होता. गडचिरोली चामोर्शी या राष्ट्रीय महामार्गावरील गोविंदपूर नाल्याला पूर आल्यानं वाहतूक दुसरीकडून वळवण्यात आली होती. अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असलेलं भंडारदरा धरण हे अखेर भरण्याच्या मार्गावरती आहे आणि उत्तरनगर जिल्ह्यातील शेती उद्योग आणि पिण्यासाठी या धरणातल्या पाण्याचा उपयोग होत असतो. दरवर्षी 15 ऑगस्ट पूर्वी भरणारं ते 11 TMC क्षमता असलेलं धरण पाऊस उघडल्यामुळे भरलंच नव्हतं. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या सरींनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पुण्यातील भाटघर धरण 100% भरलंय, त्यामुळे धरणाचे 11 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 1171 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. धरण 100% भरल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क करण्यात आलंय. तिकडे साताऱ्यातील कोयना धरण परिसरात सुद्धा पावसाचा जोर वाढलाय. कोयना धरणाचे 6 वक्रे दरवाजे उघडण्यात आलेत. धरणातून 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करणार आहेत. येत्या 16 सप्टेंबरला मुंबई एनसीपी ऑफिसमध्ये पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील. संविधानाप्रमाणे निवडणूक आयोगाला निवडणुका घ्याव्या लागतात, पण राज्य सरकारनं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका पुढे ढकलू असं म्हणत राज्यातील ओबीसी जनतेची दिशाभूल केलेली आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वांजोट्या बैठका घेतल्या आणि वेळकाढूपणा केला. आता सर्वोच्च न्यायालयानं ठाकरे सरकारला झटका दिला आणि निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली, त्यामुळे आता ओबीसी जनतेला न्याय मिळेल की नाही हा प्रश्न आहे. पण आताही 3 महिन्यात इम्पेरिकल डाटा गोळा करून ओबीसींना आरक्षण द्यावं, नाहीतर राज्यातील ओबीसी समाज या सरकारच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही आणि भाजप या सरकारविरोधात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा बावनकुळेंनी दिला. उद्धव ठाकरे यांनी भर चौकात थोबाडीत मारली, तरी आम्ही सत्ता काही सोडणार नाही अशा शब्दात सरकारमधील मित्र असलेल्या एका वरिष्ठ मंत्र्यानं आपल्याकडे भावना व्यक्त केल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटलांनी केला. त्यावेळी कितीही कुरबुरी झाल्या तरी ते सत्ता सोडणार नाहीत असा टोला चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना लगावला. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी नेमक्या कोणत्या नेत्याबाबत हा गौप्यस्फोट केला हे अद्याप कळू शकलेलं नाही. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यामध्ये खडाजंगी झाली. आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये बासाबाशी झाली. नांदगावमध्ये आढावा बैठक सुरू असताना दोघांमध्ये खडाजंगी झाली. साकेनाका बलात्कार आणि मृत्यू प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम मुंबईमध्ये पोहोचली. मलबार हिल येथील सह्याद्री गेस्ट हाऊस मधून ही टीम निघाली आणि आता खैराणी रोड इथल्या ठिकाणी तिथे पोहोचणार आहेत. त्या बलात्कार झालेल्या परिसराला साकेनाका पोलीस ठाणे, राजावाडी हॉस्पिटल या ठिकाणी हे पथक भेट देईल. कालच आयोगानं सुमोटो घेऊन महासंचालक संजय पांडे यांना पत्र लिहिलं होतं. उल्हासनगरमधून बातमी आहे, 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झालाय. शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातली घटना आहे. नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुलीच्या मित्राला धमकावून बलात्कार करण्यात आलाय आणि ही पीडित मुलगी शिर्डीहून कल्याण रेल्वे स्टेशनवर आली होती. बुलडाणावासियांचा पाणी प्रश्न मिटलाय, कारण पाणी पुरवठा करणारे येळगाव धरण ओव्हरफ्लो झालं. धरणाचे 10 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आलेत. येळगाव धरण 100% भरलंय आणि धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नागरिकांना दिलासाच आहे. दौंड शहराजवळील लिंगाळी येथील युनिटी मेडिकेअरमध्ये झालेल्या
चोरीमध्ये 1,45,000 रुपयांची रोकड चोरीला गेली आहे. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये 3 चोरटे दिसून आले. दुकानाचे मालक दादा भाऊसाहेब लोणकर यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये 3 चोरटे दिसून येत आहेत. ते 22 ते 30 वर्ष वयोगटातले. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस शोध घेत आहेत. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या चौघांना अज्ञात वाहनानं धडक दिली. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील पोखर्णी रोडवर सकाळच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये दोघा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय तर 2 जणांना गंभीर परिस्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उत्तमराव लाडाने आणि आत्माराम लाडाने अशी मृतांची नावं आहेत. पोलीस घटनास्थळी पोहोचून तपास करत आहेत. चंद्रपूरमध्ये अन्नाअभावी मायलिकीचा मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर तालुक्यातील कोठारी भागात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. राहत्या घरात मायलिकीचा मृत्यू झाल्यानं गावात खळबळ माजली. जेलाबाई पोचू चौधरी आणि माया मारुती पुलगमकर अशी दोघींची नावं आहेत. मागील बऱ्याच वर्षांपासून चौधरी कुटुंब कोठारी इथेच वास्तव्याला होतं. अनेक महिन्यांपासून या मायलिकी आजारानं त्रासलेल्या होत्या. त्यांच्यानं कुठली कामं होत नव्हती. पोटात अन्न नाही त्यामुळे दोघींचा मृत्यू झालाय. गडचिरोली शहरालगत असलेल्या जेपरा इथे वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाला असून तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या नागरिकांची संख्या आता 14 झाली आहे. गणपत भांडेकर एका महिलेसह बकऱ्या चारण्यासाठी जंगलात गेले असता त्यांच्यावरती वाघानं हल्ला केला. जेपरा येथील वन तलावाजवळ ही घटना घडली आहे. या भागातील वाघाचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी वनविभाग कार्यालयासमोर या मुख्यालयासमोर अलीकडेच ठिय्या आंदोलन देखील झालं होतं. मात्र सातत्यानं लोकांचे बळी जात असल्यानं नागरिकांमध्ये आता संताप आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील किवळे इथे तलाठ्याच्या हाताखाली कोतवाल म्हणून काम करणाऱ्या 45 वर्षीय व्यक्तीची हत्या झाली असून जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. धारदार हत्यारानं वार करत हा निर्घुण खून झाला असून रमजान आदम शेख असं खून झालेल्या कोतवालाचं नाव आहे. वसई रोड रेल्वे स्टेशन इथे एका मनोरुग्ण महिलेला जीआरपी पोलिसांनी जीवदान दिलं. जीआरपी पोलीस एकनाथ नाईक यांचं कौतुक त्यामुळे केलं जात आहे. सुभद्रा सूर्यकांत शिंदे ही महिला ट्रॅकवरती उभी होती तेव्हा पोलीस हवालदार अनिल गुजर प्रवीण थोरात हे ब्रिजवरती गस्त घालत असताना त्यांचं लक्ष गेलं. त्यांनी एकनाथ नाईक यांना सांगितल्यावर त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता या महिलेला ट्रॅकवरून तत्काळ बाजूला केलं. रेल्वेनं गणपती विशेष गाड्यांचा विशेष शुल्क विस्तार किंवा विशेष शुल्कासह विस्तार करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे पनवेल चिपळूण विशेष गाडी आता 20 तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर लोकमान्य टिळक टर्मिनस सावंतवाडी रोड विशेष गाडी 16 तारखेपर्यंत तिची मुदत वाढवण्यात आली आहे. तर सावंतवाडी रोड ते लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी 17 तारखेपर्यंत धावणार आहे. राज्यामध्ये पुन्हा नव्या कोरोना रुग्णांमध्ये आणि मृतांमध्ये सुद्धा घट नोंदवली गेली. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी एक मोठी दिलासादायक बाब म्हणावी लागेल. दरम्यान दिवसभरात 3,075 रुग्ण काल आढळले. 35 जणांचा मृत्यू झाला. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली. गणेशोत्सवासाठी जिल्ह्याबाहेरून दाखल झालेल्या आणि ज्यांच्यात कोरोना सदृश लक्षणं दिसलीत त्यामुळे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. 2,561 रुग्णांपैकी 12 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. सर्वजण गुहागर तालुक्यातील असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठली यांनी सांगितलं. गेल्या 24 तासात देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठा दिलासा मिळालाय. देशात शनिवारी 28,591 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 338 रुग्णांचा मृत्यू झालाय. आता देशातील एकूण कोरोना संक्रमित लोकांची संख्या 3,32,36,921 वर पोहोचली आहे. देशात 3 दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित घट झाल्याचं दिसतंय. ऑक्टोबरच्या अखेरीस 5 ते 11 वयोगटातील मुलांसाठी फायझर इंची कोविड-19 लस अधिकृतरित्या वापरासाठी येऊ शकते असा विश्वास अमेरिकेच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. आणखी अशा स्पीड न्यूज आपण पाहणार आहोतच एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहतरा न्यूज 18 लोकमत. तासाच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्यात.
सदर मुलगी 7 तारखेला तिचं अपहरण झालं होतं, त्यानंतर 9 तारखेला तिच्या नातेवाईकांनी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर वालीव पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन या नराधमाला अटक केली। बातमी आहे अमरावतीतून। अमरावतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नाहीये। तर पुन्हा एकदा दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत एका अल्पवयीन मुलीशी नराधमाने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। ही अल्पवयीन मुलगी 17 वर्षांची आहे। यातून अल्पवयीन मुलगी ही 7 महिन्यांची गर्भवती असताना बदनामीच्या भीतीपोटी तिने स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली आहे। दरम्यान या प्रकरणातील आरोपीला 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवर अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत चालली आहे। तर आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यात शक्ती कायदा कधी लागू करणार असा संतप्त सवाल अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना उपस्थित केलेला आहे। राज्यातील महिला या अत्याचारामुळे त्रस्त आहेत, तर मुख्यमंत्री मात्र मातोश्रीवर बसून सुस्त आहेत, अशी टीकाही त्यांनी केली। साकीनाका प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य आहे। गुन्हेगाराला कठोर शिक्षा केली जाईल या संदर्भात राज्याच्या गृहमंत्र्यांशी बोललो असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी त्यांचं बोलणं देखील झालेलं आहे आणि हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगाराला कठोरात कठोर शासन केलं जाईल असं पत्रकात स्पष्ट करण्यात आलं। तर मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली होती। दरम्यान जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र मृत्यूशी तिची झुंज आज अपयशी ठरली। बलात्कार पीडित मृत महिलेचा जबाब नोंदवता आलेला नाहीये, कारण ती बेशुद्ध अवस्थेतच होती, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे। मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय। अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे राज्यातील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी दिली आहे। शक्ती कायदा कागदावरच राहिला असून पोलिसांचा धाक कमी झालाय की काय असा प्रश्न सतत घडणाऱ्या या घटनांमुळे निर्माण होत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। तर साकीनाका बलात्कार प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज पाहून यात जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलेलं आहे। तसंच अटकेत असलेल्या आरोपींकडून माहिती काढून कठोर शिक्षा दिली जाईल असंही ते म्हणाले। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जे जे हॉस्पिटलमध्ये पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे, आरोपीला कठोर शिक्षा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय। दोन्ही मुलींची जबाबदारी सरकार घेणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राजावाडी रुग्णालयाला भेट दिली आहे। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी आता तरी जागं व्हावं, दिशा कायदा शक्ती कायदा कुठे गेला असा सवाल केला, या ठिकाणी उद्रेक झालं तर त्याला सरकार जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी दिला। भाजप नेते चित्रा वाघ यांनी या संपूर्ण घटनेवर संताप व्यक्त केलेला आहे। ही घटना खूपच संतापजनक असून त्यांनी सरकारवरही टीकेची झोड उठवली आहे। विकृतांचं मनोबल वाढवण्याचं काम सरकार करत असून शक्ती कायद्याचं काय झालं असा सवाल त्यांनी विचारला। भाजप खासदार मनोज कोटक यांनी साकीनाका प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे। पीडितेच्या मृत्यूला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला। राष्ट्रीय महिला आयोगानं मुंबईतल्या बलात्कार प्रकरणाची दखल घेतली आहे। या संदर्भात त्यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून कठोर कारवाई करण्यावर भर दिला। साकीनाक्यातील या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले। सीसीटीव्हीतून महिलेवर अत्याचार झाल्याचं उघड झालंय। महिलेवर अत्याचार करून महिलेला टेम्पोच्या बाहेर फेकण्यात आलेला आहे। अत्याचार करणारा नराधमही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। तर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने पीडित महिलेचा मृत्यू झाला असल्याचं वक्तव्य मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी केलं असून तसंच ही महिला या आरोपीसोबतच राहत होती अशी माहितीही किशोरी पेडणेकर यांनी दिली। साकीनाका बलात्कार प्रकरणाची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तीव्र शब्दात संताप त्यांनी व्यक्त केलेला आहे। ही घटना संतापजनक असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलीप वळसे पाटील यांनी दिलं। मुंबईतील घटना ही खूपच भयंकर आणि दुर्दैवी असून दोषीला कठोर शिक्षा झाली पाहिजे असं मत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं।
साकीना का बलात्कार प्रकरणावर मंत्री सुनील केदार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। ही घटना दुर्दैवी आहे, शासन कारवाई करण्यास कुठेही मागे राहणार नाही, दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे वक्तव्य मंत्री सुनील केदार यांनी केले। भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही साकीनाका बलात्काराच्या घटनेचा निषेध केलेला आहे। महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार वाढत चाललेत, या घटनेवरून नितेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे। गुन्हेगारांची भीती संपली आहे असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय। 2 दिवसांचे महिला सुरक्षिततेवर अधिवेशन बोलवावं अशी मागणी देखील त्यांनी केली। मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात प्रतिक्रिया दिली आहे। ही अत्यंत दुर्दैवी घटना असून यावर राजकारण नको असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे। महिला अत्याचारांसंबंधी आरोपींना पाठीशी घातलं जात असून या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे एक दिवसीय अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांनी केली आहे। मुंबई अत्याचाराच्या घटनेवरून औरंगाबाद भाजप महिला अत्यंत आक्रमक झालेल्या आहेत। सुरुवातीला या महिलांनी सरकारला सुबुद्धी दे म्हणत गणपतीला साकडं घातलेलं आहे आणि त्याची आरती केलेली आहे। त्यानंतर त्या सगळ्या गजानन महाराज चौकाकडे धावल्या आणि त्यांनी अचानक रास्ता रोको केला। राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होते। महिला अत्याचारांच्या घटना या दिल्लीत आणि उत्तर प्रदेशात देखील वाढत चाललेल्या आहेत, त्यामुळे या प्रश्नाला राजकीय स्वरूप देऊ नये असं मत महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलेलं आहे। तर बालकल्याण विभाग महिला अत्याचार रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचं ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। पुन्हा पाहूया स्पीड न्यूज। महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता शिवसेना गोवा आणि उत्तर प्रदेशात सुद्धा महाविकास आघाडीचा प्रयोग करणार आहे। शिवसेना नेते संजय राऊत यांनी तशी घोषणाच केली। तसंच गोव्यात 20-21 तर उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 80-100 जागा लढवणार असल्याचं संजय राऊत म्हणाले। सर्बियाचा अग्रमानांकित खेळाडू नोवाक जोकोविच हा सर्वाधिक 21वं ग्रँडस्लॅम जेतेपद आणि कॅलेंडर स्लॅम या दोन विक्रमांच्या उंबरठ्यावरती आता स्वप्नपूर्तीसाठी त्याला आज दुसऱ्या मानांकित डॅनियल मेदवेदेवचा अडथळा ओलांडावा लागणार आहे। यानंतर आता आपण पाहूया टॉप 3 न्यूज। पहिली बातमी आहे, चंद्रकांत पाटील हवेत गोळीबार करतात, अफवा पसरवण्यात चंद्रकांत पाटलांना आनंद मिळतो, त्यामुळे किती काही बोलला तरी आघाडी शासन पुढचे 3 वर्षात चालणार आणि यापुढेही आघाडी सरकारच येणार, संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिलं। दुसरी बातमी, पंतप्रधान मोदींनी पॅरॉलिम्पिक खेळाडूंसोबत केलेला संवाद आज जनतेला पाहायला मिळाला। सकाळी 11 वाजता संपूर्ण संवादाचं प्रक्षेपण करण्यात आलं। आणि तिसरी बातमी, मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिलाय। दरम्यान रुपाणींच्या राजीनाम्यानंतर आज भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक घेतली जाईल आणि नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावावरती चर्चा होईल आणि उद्याच नवे मुख्यमंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे। आणि स्पीड न्यूज पाहिल्यानंतर वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।